बळीराजा महोत्सव समिति 2023 कोल्हापूर प्राचार्य डॉक्टर आनंद मेणसे यांचे व्याख्यान मनुस्मृती आणि समतावादी। असा इतिहासकारांचं म्हणणं आहे, तो खरंतर विषय टीएस पाटलांचा। राजा बृहद्रथ नावाचा एक समतेवर विश्वास ठेवणारा राजा होता आणि त्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग नावाचा एक होता। या पुष्यमित्र शुंगानं राजा बृहद्रथाचा तो सैनिकांची सलामी घेताना खून केला आणि देशातली पहिली प्रतिक्रांती झाली। याच बृहद्रथानं याच पुष्यमित्र शुंगानं पुढे मनुस्मृती नावाचा ग्रंथ निर्माण केला असं इतिहासकारांचं म्हणणं आहे। हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ विषमतेवर आधारित आहे। हा ग्रंथ महिलांना शिक्षण देऊ नका असं म्हणणार आहे। हा ग्रंथ महिलांना कसलाही अधिकार मिळता कामा नये असं म्हणणार आहे। आज ही या ग्रंथाची पालखीतून मिरवणूक काढणाऱ्या शक्ती आपल्या देशामध्ये आहेत। मित्रो, आज आपल्या देशामध्ये जे नवं संसद भवन उभं करण्यात आलं, त्याच्या आतल्या बाजूला मनुचं स्मारक आहे। मनुचं स्मारक आहे हे आपण ध्यानात घ्या। आपण त्यावेळी विरोध केला, तक्रार नोंदवली, पण आमचं कोणी ऐकलं नाही। मनुचं स्मारक तुम्ही करता, याचा अर्थ मनुचा विचार तुम्हाला मान्य आहे आणि त्या विचाराला अनुसरून तुमचा व्यवहार असणार आहे। व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी मावळा कोल्हापूरचे उमेश पोवार होते।